मी सध्या कराडच्या शिवतीर्थ अर्थात दत्त चौकात उभा आहे. आपण पाहताय कराडचं हित आपला इंद्रजित अशा आशयाचे सध्या जे फलक आहेत ते कराड शहरात मोठ्या प्रमाणात झळकलेलं आहेत. स्वाभिमानी पक्ष परिवर्तन महाशक्ती व मित्र पक्षाचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार कॅप्टन इंद्रजित गुजार यांची ही सध्या उमेदवारी आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री कराड दक्षिण विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण तर दुसरीकडे डॉक्टर अतुलबाबा भोसले हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यातच आता स्वाभिमानी पक्ष परिवर्तन महाशक्ती व मित्र पक्षाचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार इंद्रजित अशोकराव गुजार यांनी उडी घेतल्याने कराड दक्षिणच्या राजकारणाला आता मोठी कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे यात तीन दोन दिग्गज येते आहेत. शिवाय त्यात आता कॅप्टन इंद्रजित गुजार यांनी उडी मारल्याने आता कराड दक्षिणचं जे राजकारण आहे ते सध्या ढवळून निघणार आहे. आपण सध्या दृश्य पाहत आहे कराड शहरातील प्रत्येक चौकात चौकात कराडचं हित आपला इंद्रजित अशा आशयाचे सध्या हा फलक लागले. हे फलक आहेत ते लक्ष वेधे करत आहेत. एकूणच कराड दक्षिण मधला मतदार राजेच्या मनात नेमकं काय लपलंय ते आपलं बहुमूल्य जे मत आहे ते कोणाच्या पेटी टाकणार आहेत कोणाला घरचा रस्ता दाखवणार आहेत तर सत्तेच्या चाव्या पुन्हा कराड दक्षिण मध्ये आमदारकीच्या कोणाला देणार आहेत हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे. असलं मुल्ला कराड वार्तासाठी कराडच्या दत्त चौकातून.